आरुषी केक अँड रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज मी गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवणार आहे। त्यासाठी मी येथे 1 किलो गहू घेतलेले आहे। गहू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हाताने चोळून गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 वेळा गहू स्वच्छ धुवायचे। तुम्ही येथे पाहू शकता, मी येथे 2 वेळा गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2 ते 3 दिवस गहू भिजत ठेवायचे आहे। गहू जेव्हा आपण भिजवाय ठेवतो तेव्हा दररोज 1 वेळा पाणी चेंज करायचे आहे। मी येथे अशा प्रकारे 3 दिवस गहू छान भिजवलेले आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता गहू छान प्रकारे भिजलेले आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने गहू धुवून घेतलेले आहे। अशा प्रकारे गहू धुवून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता छान प्रकारे गहू भिजलेले आहे। आणखी 1 वेळा स्वच्छ प्रकारे गहू धुवून घेतलेले आहे। अशा प्रकारे मिक्सरला घरीच वाटून घेणार आहे। थोडे थोडे गहू टाकत त्यामध्ये थोडेसे पाणी ऍड करायचे आहे। लागल तसे पाणी ऍड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। परत 1 वेळा पाणी टाकून फिरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बारीक मिक्सरला वाटून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता छान प्रकारे चीक निघालेला आहे आणि कोंडा पण असा सेपरेट झालेला आहे। अशा प्रकारेच सर्व गहू वाटून घ्यायचे आहे। मी येथे एक मोठी ताट घेतलेली आहे, त्यामध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे। चाळणीमध्ये अशा प्रकारे चीक काढून घ्यायचे आहे। एकदम अलगदपणे चीक निघतो। लागल तसे पाणी ॲड करत छान असे चीक काढून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता कोंड्यापासून चीक सेपरेट झालेला आहे। मी येथे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। परत हे गहू मिक्सरला पण वाटू शकता किंवा हाताने चोळून त्याचे परत चीक काढू शकता। मी येथे 1 वेळा मिक्सरला फिरून घेतलेले आहे। अशा प्रकारे त्याचे परत चीक काढून घ्यायचे आहे। थोडेफार आतमध्ये चीक राहिलेले निघून येते। आम्ही येथे अशा प्रकारे पूर्णपणे चीक काढून घेतलेले आहे। शिल्लक असलेल्या कोंड्याचा तुम्ही काही उपयोग करू शकता, कुठली रेसिपी बनवू शकता किंवा टाकून पण देऊ शकता। मी येथे त्याचा काही वापर केलेला नाही। पूर्णपणे चीक निघालेला आहे। मी येथे सर्व गहू अशा प्रकारेच काढून घेतलेले आहे आणि एका सुती कापडाने किंवा कुठल्याही कापडाने वस्त्रगाळ करून घ्यायचे। एक्स्ट्राचे कोंडा वगैरे असल्यास निघून जाते। चिकामध्ये एक्स्ट्राचे पाणी झाल्याने काही हरकत नाही, आपण एक्स्ट्राचे पाणी काढून देऊ शकतो। जेव्हा चीक तळाशी बसते तेव्हा एक्स्ट्राचे पाणी काढून देऊ शकतो, त्यासाठी पाणी एक्स्ट्रा झाल्याने काही एक हरकत नाही। आम्ही येथे अशा प्रकारेच वस्त्रगाळ करून घेतलेले आहे। तुम्ही येथे पाहू शकता मोठं पातेलं भरलेलं आहे। रात्रभर हे असेच ठेवून द्यायचे आहे।
तुम्ही इथे पाहू शकता, चीक तळाशी बसलेले आहे। लालसर पाणी काढून घ्यायचे आहे। परत एक वेळा चिकामध्ये स्वच्छ पाणी टाकायचे आहे। जोपर्यंत चीक तळाशी बसत नाही तोपर्यंत ठेवायचे। मग चीक तळाशी बसल्याच्या नंतर पाणी काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे चीक एकदम पांढरशुभ्र बनलेले आहे, तुम्ही पाहू शकता। चीक मी रात्रभर असेच ठेवून दिलेले होते, तुम्ही पाहू शकता। पाणी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि चीक तळाशी बसलेले आहे। पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहे। हे बॅटर जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मेडियम असे ठेवायचे आहे। 1 किलो गव्हासाठी साधारण 2 लिटर पाणी लागते। आणि तुम्हाला जर एक्स्ट्राचे पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी बाजूच्या गॅसवर ठेवू शकता। मी येथे चवीप्रमाणे मीठ ॲड केलेले आहे आणि एकदम 1/4 चमचा तुरटी ॲड केलेली आहे। अशा प्रकारे गुठळ्या न बनून देता बॅटर ओतून घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचे आहे आणि गुठळ्या न बनून देता बॅटर ओतत एकसारखे हात चालवायचे आहे। अशा प्रकारे बॅटर शिजवून घेतल्याने गुठळ्या वगैरे बनत नाहीत आणि चीक पांढरशुभ्र बनण्यासाठी 1/4 चमचा एवढे तुरटीचे पावडर ॲड केलेले आहे। तुरटीचे पावडर ॲड केल्याने चीक एकदम पांढरशुभ्र बनते। आणि येथे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे। मीठ शक्यतो कमी ॲड करायचे, जास्त नाही करायचे। तुम्ही येथे पाहू शकता अशा प्रकारे बॅटर छान मिक्स झालेले आहे। लागल तसे बॅटर थोडे थोडे टाकतच मिक्स करून घ्यायचे। एक वेळा चिकाचे बॅटर टाकून दिल्याने गुठळ्या बनतात, त्यासाठी एकदम बारीक धार अशी पाण्यामध्ये सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता छान प्रकारे चीक बनलेले आहे। हे चीक मंद गॅसवर साधारण 10 ते 15 मिनिट शिजवायचे आहे आणि अधूनमधून सारखे चेक करायचे आहे, तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। मी येथे 15 मिनिट शिजवून घेणार आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवलेले आहे। लो फ्लेमवर 15 मिनिट चीक शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे कुकरचे झाकण लावून त्यावरती सिटी पण लावलेली आहे। 15 ते 20 मिनिट झालेले आहे, चीक छान शिजलेले आहे आणि तळाशी पण बिलकुल लागलेले नाही। मी येथे गॅस बंद करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता गुठळ्या वगैरे बिलकुल बनलेले नाहीत। चला तर मग कुरडई बनवायला घेऊयात। मी येथे सोऱ्याला पाणी लावून घेतलेले आहे। सोऱ्यामध्ये चीक भरून घेऊयात। जोपर्यंत चीक गरम आहे तोपर्यंतच कुरडई छान पडतात, त्यानंतर खूप अवघड जाते। त्यासाठी चीक झाकूनच ठेवायचे आहे। मी येथे अशा प्रकारे रुमालीची मदत घेतलेली आहे। चीक खूप गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो, त्यासाठी अशा एखाद्या कापडाची मदत घेऊन कुरडई टाकून घ्यायची आहे। चीक गरम असल्यामुळे खूपच सुंदर प्रकारे कुरडई पडत आहे, तुम्ही पाहू शकता। कुरड्या उन्हातच वाळवायच्या। मी फक्त दाखवण्यासाठी इथे घरातच टाकलेले आहे। नंतर 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे कुरडई बनून तयार आहेत। मी येथे गच्चीवर 2 ते 3 दिवस वाळवून घेतलेले आहे आणि छान प्रकारे कुरडई वाळलेले आहेत। तळून पाहूयात। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे।
तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर प्रकारे एकदम पांढरेशुभ्र असे कुरडे बनलेले आहे। कुरडई रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला नक्की भेट द्या। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।